हेलो स्टूडेंट, गुड मॉर्निंग एवरीबडी। क्लास फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश। टुडे वी लर्न 5.10 फन टाइम। लुक एट ब्लैक बोर्ड। 5.10 फन टाइम। 6.1 डेज ऑफ द वीक। आता इथे बघा, पेज नंबर 48 वर तुम्हाला काय दिलेले आहे। इथे लेटर्स दिलेले आहे, ए बी सी डी ई एफ जी एच दिले आहे। आणि ते तुम्हाला एचं असं तुम्हाला डॉट्स दाखवलेले आहे, दिसत आहे इथे। तर हे तुम्हाला काय करायचं आहे, एचा इथे तुम्हाला सराव करायचा आहे। हे डॉट्स पूर्ण कम्प्लीट करून तुम्हाला एचा सराव करायचा आहे। इथे बी हा डॉट्स कम्प्लीट करून बीचा सराव करायचा आहे। इथे सीला डॉट दिले आहे, ते कम्प्लीट करून तुम्हाला सीचा सराव करायचा आहे। आणि सोबत तुम्हाला पिक्चर दिलेले आहे, ए फॉर ॲट, बी फॉर बर्ड, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग, ई फॉर आय, एफ फॉर फिश, जी फॉर ग्रेप्स, एच फॉर हाऊस। तर हे पिक्चर सुद्धा तुम्हाला काय करायचं, हे डॉट्स कम्प्लीट करून तुम्हाला हे पिक्चर्स कम्प्लीट करायचे आहे आणि त्याच्यामध्ये फिलअप कलर करायचे आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला ए बी सी डी ई एफ जी एच हे लेटर्स जे दिले आहे, ह्या लेटरचा तुम्हाला काय करायचं आहे, डॉट्स कम्प्लीट करून वारंवार तुम्हाला ते लेटर्स लिहून बघायचे आहे आणि हे पिक्चर फिलअप कलर करायचं आहे। त्यानंतर पेज नंबर 49 बघा, इथे डेज ऑफ द वीक। इथे बघा, मी हार्ड वर्ड्स लिहून ठेवलेले आहे। डे मीन्स दिवस, काय होते, डे मीन्स दिवस, आणि वीक मीन्स आठवडा, इयर मीन्स वर्ष, मंथ मीन्स महिने, कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका, जिथे आपल्याला तारीख दिवस ते कॅलेंडर असते त्याला म्हटलेलं आहे दिनदर्शिका कॅलेंडर, ऑर्डर म्हणजे सूचनेप्रमाणे। आता इथे बघा, डेज ऑफ द वीक, आठवड्याचे दिवस किती येतात हे आपल्याला इथे बघायचं आहे। लिसन, सिंग अँड ॲक्ट ही पोएम आहे, ही पोएम तुम्हाला म्हणायची आहे। संडे, मंडे, ट्यूजडे, टू वेनसडे, थर्सडे, जस्ट फॉर यू, फ्रायडे, सॅटरडे, डॅज द एंड, नाऊ लेट्स से दोज डे अगेन। आता बघा, ही पोएम जी आहे इथे काय म्हटलेलं आहे, संडे, मंडे, ट्यूजडे, टू। आता आपण म्हणतानी मराठीत कसं म्हणतो, आपण सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार। इंग्लिशमध्ये म्हणताना आपण संडेपासून स्टार्ट करतो, संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे। तर ही जी पोएम आहे, ही पोएम तुम्हाला काय करायचं आहे, लर्न करायची आहे, तुमच्या कॉपीवर लिहायची आहे। तर इथे बघा, सिरियल तुम्हाला दिले आहे, डेज ऑफ वीक दिवसांची पूर्ण नावे दिलेली आहे। 7 दिवस जे आहे, संडे, एस यू एन डी ए वाय संडे, संडे मीन्स रविवार, एम ओ एन डी ए वाय मंडे, मंडे मीन्स सोमवार, ट्यूजडे, टी यू ई एस डी ए वाय ट्यूजडे मीन्स मंगळवार, वेनसडे, डब्ल्यू ई डी एन ई एस डी ए वाय वेनसडे मीन्स बुधवार, थर्सडे, टी एच यू आर एस डी ए वाय थर्सडे मीन्स गुरुवार, फ्रायडे, एफ आर आय डी ए वाय फ्रायडे मीन्स शुक्रवार, आणि शेवटचा कोणता आपला, सॅटरडे, एस ए टी यू आर डी ए वाय सॅटरडे मीन्स शनिवार। अशा प्रकारे तुम्हाला हे क्रमवार काय दिले आहे, दिवसांची इंग्लिशमध्ये तुम्हाला हे नावं दिलेली आहे, नावंसुद्धा तुम्हाला लर्न करून ठेवायची आहे। म्हणायचं आहे संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, आणि पोएमसुद्धा तुम्हाला लर्न करायची आहे। तर इथे बघा, संडे, मंडे, ट्यूजडे, टू वेनसडे, थर्सडे, जस्ट फॉर यू, संडे, मंडे, ट्यूजडे, टू वेनसडे, थर्सडे, जस्ट फॉर यू, फ्रायडे, सॅटरडे, डॅज द एंड, नाऊ लेट्स से दोज डे अगेन। म्हणजे आपण ही कविता वारंवार म्हटल्यानंतर तुम्हाला जे डेज ऑफ वीक आहे, आठवड्याची जी नावे आहेत, ते तुमच्या काय होईल, ॲटोमॅटिक लर्न होतील। संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडेज, अशा प्रकारे तुम्ही ही पूर्ण डेज ऑफ वीक, हे दिवसांची पूर्ण स्पेलिंग तुम्हाला लर्न करून ठेवायची आहे। लुक ॲट पेज नंबर 49 खाली बघा, इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, तर मंथ्स ऑफ इयर। आता एका वर्षात, मंथ्स ऑफ इयर, एका वर्षात किती महिने येतात ते आपल्याला बघायचं आहे। लुक ॲट पेज नंबर 49 इन युअर टेक्स्ट बुक। इथे बघा, जनवरी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर। हाऊ मेनी मंथ्स, देर आर 12 मंथ्स। किती म्हटलं मी, हाऊ मेनी मंथ्स म्हणजे किती महिने येतात, वन इयर, एका वर्षामध्ये
12 मंथ येतात. किती येतात? 12 मंथ्स येतात. त्यांची जी नावे आहेत मी आताच तुम्हाला सांगितली, जनवरी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आतापर्यंत आपल्याला मराठीमध्ये माहिती आहे जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत आपण म्हणत आलेलो आहोत, पण त्याची जी स्पेलिंग आहे ती स्पेलिंग सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, राईट डाऊन करायची आहे आणि लर्न सुद्धा करून ठेवायची आहे. कॉपीमध्ये पूर्ण स्पेलिंग तुम्हाला लिहून काढायची आहे. त्यानंतर पेज नंबर 50 वर बघा, इथे तुम्हाला कॅलेंडर दिलेला आहे. काय दिलेलं आहे? कॅलेंडर. आता कॅलेंडरमध्ये बघा, तुम्हाला संडे पासून स्टार्ट केलेलं आहे. संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. लुक ॲट कॅलेंडर. बघा, सगळ्यांनी कॅलेंडर बघायचं आहे. इथे पूर्ण तुम्हाला काय केले, तारीख दिलेली आहे. आपण घरी कॅलेंडर बघतो, आईने जर तुम्हाला विचारलं आज किती आहे तारीख, आपण पटकन आईने जर म्हटलं कोणता दिवस आहे, कोणती तारीख आहे, तर आपण कुठे धाव घेतो, पटकन आपल्या कॅलेंडरकडे जाऊन आपण बघत असतो. तर तसंच इथे तुम्हाला एक कॅलेंडर दिलेले आहे जनवरी महिन्याचं. कोणत्या महिन्याचं दिलेलं आहे? जनवरी महिन्याचं. आणि त्या जनवरी महिन्यामध्ये पूर्ण तारखा दिलेली आहे की कोणत्या दिवसाला कोणती तारीख आलेली आहे. लुक ॲट कॅलेंडर. आता इथे या कॅलेंडरला अनुसरून तुम्हाला बघा, संडे, संडेचा कॉलम बघा, हा मंडेचा, ट्यूजडेचा, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, म्हणजे प्रत्येक दिवस हा कोणकोणत्या तारखेला आलेला आहे. जसं संडे म्हटल्यानंतर 7 तारीख आली आहे, 14 आली आहे, 21 आली आहे, 28 आली आहे, म्हणजे तुम्हाला सरळ सरळ तुम्ही सांगू शकता की मंडे कितीदा आले आहे, ट्यूजडे कितीदा आले आहे, वेनसडे कितीदा आले आहे, थर्सडे कितीदा आले आहे, फ्रायडे कितीदा आले आहे, सॅटरडे कितीदा आले आहे. म्हणजे तुम्हाला हे तारीख मधून तुम्ही सांगू शकता की संडे, जसं इथे संडे 4 वेळा आलेले आहे, बरोबर आहे, तर तुम्ही पटकन मला सांगाल की 4 संडे, बरोबर आहे. त्यानंतर मंडे जर मी विचारलं हाउ मेनी मंडे डेट, किती डेट आलेले आहे मंडेला, तर तुम्ही पटकन 1 2 3 4 5 मोजाल आणि मला पटकन काय सांगाल, 5 डेज. ओके, आता इथे क्वेश्चन एक विचारलं बघा, हाउ मेनी संडेज आर देअर इन जनवरी. जनवरी महिन्यामध्ये हाउ मेनी संडे, संडे मीन्स रविवार, किती रविवार आलेले आहे, तर तुम्हाला पटकन रविवारचा कॉलम बघायचा आहे, बरोबर आहे. आणि हा कॉलम बघितल्यानंतर इथे बघा 7 डेट आली आहे, नंतर 14, नंतर 21 आणि 28, अशा प्रकारे तुम्ही पटकन आन्सर काय सांगाल, 4 संडे. किती संडे आलेले आहे? 4 संडे. समजा मी तुम्हाला एक सेकंड क्वेश्चन केला, हाऊ मेनी मंडेज आर देअर इन द जनवरी. ह्या जनवरी महिन्यामध्ये मंडे कितीदा आलेले आहे, तर तुम्ही पटकन काउंट कराल. इथे मंडे जे कॉलम आलेला आहे मंडेचा, हा पूर्ण काउंट करायचा. जसं 1 तारीख आहे, त्यानंतर 8 आहे, 15 आहे, 22 आहे आणि 29 आहे, तर हाऊ मेनी डेट झाले इथे, डेट 1 2 3 4 5, तुम्ही पटकन मला काय सांगाल, 5 मंडे. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, तर इथे वेगवेगळे क्वेश्चन, जसं इथे संडेच्या ठिकाणी तुम्ही मंडे घ्या, इथे ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, असं घेऊन तुम्ही प्रत्येक ह्या महिन्यामध्ये प्रत्येक हा दिवस किती किती तारखेला आलेला आहे हे तुम्ही सांगू शकता. त्यानंतर इथे बघा, तुम्हाला सिरियल विचारलेलं आहे. लुक ॲट अ कॅलेंडर. आणि कॅलेंडरमध्ये संडे मंडेपासून सुरुवात झाली आहे, संडेपासून. तर तुम्हाला हे जे खालीवर दिलेले आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सिरियल नंबर लावायचे आहे. आता इथे मंडे 2 नंबरवर दिलेला आहे, तर आपला संडे जो आहे, संडे आपण 1 नंबरवर घेतलेला आहे. त्यानंतर लगेच ट्यूजडे येते का, संडे नंतर काय असते, आपण आताच म्हटलेलं आहे संडे नंतर मंडे, मंडेला 2 नंबर दिलेला आहे. मंडे नंतर काय येतं, ट्यूजडे. ह्या ट्यूजडेला आपण 3 नंबर दिलेला आहे. ट्यूजडे नंतर वेनसडे, वेनसडेला आपण 4 नंबर दिलेला आहे. वेनसडे नंतर काय येते, थर्सडे. थर्सडेला 5 नंबर दिलेला आहे. वेनसडे नंतर, थर्सडे नंतर फ्रायडे. फ्रायडेला काय दिले आपण, 6 नंबर दिलेला आहे. आणि लास्ट आपला कोणता आहे, फ्रायडे नंतर सॅटरडे. सॅटरडेला आपण 7 नंबर दिले. अशा प्रकारे हाऊ मेनी डेज इन अ वीक, देअर आर 7 डेज. आता 7 डेज कोणते दिलेले आले आहे, तर बघा सगळ्यात पहिले संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. अशा प्रकारे हे 7 डेज आपण सिरियल लावलेले आहे. आपण जर सोमवार, बुधवार, शुक्रवार असं जर म्हटलं ते चुकेल आपलं, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सिरियल नंबर लावायचा आहे. सोमवार नंतर जर मंगळवारच येतो, मंगळवार नंतर जर बुधवारच येतो, तसं आपल्याला इंग्लिशमध्ये सुद्धा संडे नंतर मंडे, मंडे नंतर ट्यूजडे, ट्यूजडे नंतर वेनसडे, वेनसडे नंतर थर्सडे, थर्सडे नंतर फ्रायडे, फ्रायडे नंतर सॅटरडे. अशा प्रकारे तुम्हाला हे क्रम लावून घ्यायचे आहे. आणि हे जे ब्लॅकबोर्डवरचं पूर्ण वर्क आहे, हे रायटिंग वर्क तुम्हाला तुमच्या कॉपीमध्ये लिहायचं आहे आणि लर्न सुद्धा करून ठेवायचं आहे. इथे 12 महिन्यांची नावे दिलेली आहे, 7 दिवसांची इथे स्पेलिंग तयार करून दाखवलेली आहे. सगळं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून लर्न करायचं आहे. ओके,